गरबा खेळताना तब्बल 4 जणांना हार्ट अटॅक आलेला आहे आणि या घटनेचा अनेकांनी धसकाही घेतलाय. काय आहेत या घटना आणि गरबा खेळताना काय काळजी घ्यायला पाहिजे यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. तरुण वयात हार्ट अटॅक, गरबा खेळताना सोडला प्राण, नेमकी काय आहेत कारण? डोंबिवलीतल्या वृषभ भानुशाली हा 27 वर्षांचा तरुण. मुलुंड इथं गरबा खेळताना त्याला हार्ट अटॅक आला आणि आई वडिलांना धक्काच बसला. तीच परिस्थिती गुजरातमध्ये गरबा खेळणाऱ्या 21 वर्षीय वीरेंद्र सिंग या तरुणाची. त्याच्याही मृत्यूनं परिसरात शोककळा पसरली. विरारमधली घटना याहीपेक्षा हृदयद्रावक आहे. 35 वर्षीय मनीष जैन हा मुलगा हार्ट अटॅकनं गेल्याचा धसका घेत वडिलांनीही प्राण सोडलाय, तेही हार्ट अटॅकनंच. बुलढाण्यातही एक जण गरबा खेळताना चक्कर येऊन दगावला. या सर्व घटना गरबा खेळताना घडल्यात. आजकाल तरुण वयामध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. त्याची काही कारणं आहेत. खूप व्यायाम करणं किंवा व्यायामच न करणं, जेवणात गरम मसाल्याचे अतिपदार्थ वापरणं, रात्रीचं जागरण, रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं, डायबिटीज असणं, अल्कोहोल कन्झम्पशन म्हणजे दारूचं सेवन जास्त प्रमाणात करणं, स्मोकिंग, या काही गोष्टी आहेत. वीरेंद्र सिंग पासून ते मनीष जैन पर्यंत हे सर्व जण 35 आतल्या. या दुर्दैवी घटना का होत आहेत, हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, व्यसनांपासून दूर राहा, नेहमी तणावमुक्त राहा आणि हो, पुरेशी झोप घ्या. जर ही काळजी घेतली तर आयुष्याची आणि आरोग्याची लय बिघडणार नाही. आहार, तणावमुक्त जीवनशैली या वरवरच्या वाटणाऱ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे सध्या झालेल्या दुर्दैवी घटनांमधून अधोरेखित होतात. चेतन इंगळेसह प्रदीप भणगे, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.